थँक्यू डी जी. तर नेक्स्ट मॅच आपल्यासमोर येतो, एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला माहुलगाव मुंबईमधील हा संघ, दुसऱ्या बाजूला मात्र नवी मुंबईमधील दिग्गज संघ नितीनदादा इलेव्हन तुर्भे संघ. भूषण पाटील एका बाजूला सज्ज होईल, दुसऱ्या बाजूला आपण पाहू मंगेश वैती असेल, कल्पेश वैती असेल, कल्पेश माहुलकर असेल, एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट. आणि तमनाट कर्जतची रजनी स्पर्धा सुद्धा पाहायला गेलं तर ज्यांनी नावावर केली होती. माहुलगाव एक बलाढ्य संघ त्यांच्या समवेत असेल. आमची ही स्पर्धा पाहण्यासाठी विचुंब्याहून खास करून विनायकजी म्हात्रे अर्थात जॉन्टी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यांची सुद्धा फार मोठी स्पर्धा या मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळेल ना. पैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे, आपलं मनापासून स्वागत. तर पहिल्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होते, जाऊया आणि ऐकूया या पहिल्या सत्रामध्ये. मात्र या कर्जत नगरीमधील एक दमदार आवाज बीडचे आमचे समालोचक मयूरजी कांबळे. तर आमच्या व्यासपीठावरती कैरे गावचे सागरजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतो जीवनजी कोलंबे यांना की आपल्या शुभ असते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. मॅचकडे आपण वळतोय. सर्वांचं प्रथमतः हार्दिक स्वागत आमदा ट्रॉफी 2020 मध्ये. आजच्या लॉटची शेवटची मॅच मात्र मित्रांनो आपल्या समोर येते. एका बाजूला नवी मुंबई परिसरामधील तुर्भे आणि त्यांच्या विरोधामध्ये असतील माहुल कोलीवाडा, माहुलगाव कोलीवाडा. अगदी तमनात रजनीचा उल्लेख केला आणि त्या तमनात रजनीमध्ये देखील हीच मॅच, हेच दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे थाकले होते आणि त्यामध्ये मात्र माहुलगाव टीमने विजय संपादन करून त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ तो ठरला होता. आणि तो रिव्हेंज घेण्यासाठी आता पुनश्च आमदार ट्रॉफी 2020 मध्ये मात्र ते पुनश्च मात्र एकमेकांच्या समोर उभे थाकलेत. दोन्ही टीमकडे मी म्हणेन व्यावसायिक खेळाडूंचा भरणा आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, एकाच कॅलिबरचे आहेत, म्हणजे ही मॅच भरपूर महत्वाची आहे. तर मॅन ऑफ द मॅच पारदर्शिक जाते मागच्या मॅच करण. मी करणला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. टेनिस क्रिकेट डॉट इनची संपूर्ण टीम लाईव्ह कव्हरेज ही स्पर्धा करते, अगदी उंच शिखरावरती नेण्याचं काम करते. मिलनजी पाटील, गौरवजी सावंत आणि संपूर्ण कॅमेरामन त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे पंच चांगली मेहनत घेतात, सगळे आयोजक असतील, जय भवानी क्रिकेट संघ वावलोली. या स्पर्धेमध्ये कुठे काही कमी पडत नाही, यांची मी म्हणेन पूर्णत्व दक्षता घेत असतात. मॅच इथे चालू होते. बॉलिंग मार्कवरती येतोय अजित, स्ट्रायकर एंडला बॅट्समन असेल सचिन आणि नॉन स्ट्रायकर एंडला असेल मंगेश वैती. मँडेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक घेऊन येतोय. बॉलिंग मार्कवरती अजित, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ पिच चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट केला फक्त चेंडूला, इथे डिरेक्ट हिट झाला. परंतु पॉपिंग क्रीजमध्ये बॅट्समन अगदी सुरक्षितरित्या परततोय. पहिली धाव इथे कंप्लीट केली जाईल टीम माहुलगावच्या बाजूने. अगदी पहिल्या चेंडूवरती मी म्हणेन सिंगल घेऊन धाव फलकल पुढे देण्याचं काम ते करतात. एका बाजूला मुंबईचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचं क्रिकेट. एका बाजूला मंगेश वैती आहे, दुसऱ्या बाजूला भूषण पाटील आहे. अगदी दोन्ही खेळाडूंना भरपूर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट ते नेहमी खेळत असतात, भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आता मात्र ते गावासाठी आपले क्रिकेट खेळत आहेत. हा चांगला चेंडू होता, सन्मान मात्र देण्यात आलं. अगदी मिड ऑफचा सीमारक्षकच्या चेंडूखाली येतोय आणि हा मात्र जातोय निर्धाव चेंडू. शांत क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, अगदी मी म्हणेन थंडीचा वेग अगदी वाढलाय आणि या थंडीमध्ये दर्दी प्रेक्षक अगदी या मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय. हा देखील चांगला चेंडू, सन्मान मात्र देण्यात आला. चेंडू जातो बॅकफुट पॉइंटला, रनआउटची संधी आणि ही ते फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद सचिन.
क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की कॉलिंगला भरपूर महत्वाचं असतं, तुमचं कॉलिंग यस नो वेट, कुठेतरी कॉलिंग चुकलं मंगेशचं आणि सचिनला मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. सचिन झाला बाद एक धाव संख्येवरती, नवीन बॅट्समन जातोय तिसऱ्या क्रमांकावरती. कल्पेश वैद्य जातोय अगदी तमनाच्या रजनीमध्ये, आपण त्याला सलामीला पाहिलं होतं परंतु आता तो तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. सचिन मात्र रनआउटच्या स्वरूपात एक धाव संख्येवरती बाद झालाय. कुठेतरी ही खेळपट्टी ओळखून मात्र क्रिकेट खेळावं लागेल मंगेशला, कारण मंगेशवरती भरपूर जिम्मेदारी असेल. सलामीला तो दाखल झाला. अगदी मी म्हणेन पहिल्याच षटकामध्ये एक विकेट मिळवली आता तुर्बे टीमने, आणि अजित आता कशा प्रकारची बॉलिंग करेल याच्यावरती आता लक्ष असेल. हा देखील चांगला चेंडू बाकफुटला जाऊन चांगला फटका, परंतु तिथे फंबल पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनचा सीमारक्षक धावतोय, प्रयत्न करतोय, परंतु हा चेंडू सरळ जमिनीला दणदण करत जातोय. चौकार थँक्यू. ही खेळपट्टी कदाचित मी म्हणेन गोलंदाजाच्या प्रेमात पडली की काय, कारण इथे प्रेक्षक चौकार षटकार पाहण्यासाठी येत असतात या वावलोलीच्या क्रीडानगरीमध्ये, परंतु आज मी म्हणेन डॉट ऑफ पर्सेंटेज विकेट भरपूर प्रमाणात पाहायला मिळतात. कुठेतरी तुम्हाला प्रत्येक चेंडू हा रेड करून खेळावं लागेल, प्रत्येक मी म्हणेन चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, आणि कदाचित मी म्हणेन शांत खेळीस तुम्हाला एक चांगल्या टोटलकडे वाटचाल करून देईल. मॅन ऑफ द मॅच करण, सात चेंडूमध्ये 20 धाव संख्येची आक्रमक इनिंग त्याने या ग्राउंडवरती या मैदानावरती साकारले. मी विनंती करतो करणला की आपण हे मॅन ऑफ द मॅचचं पारदर्शक घेण्यासाठी लगेचच व्यासपटावरती यावं. इथे कम्प्लीट होते सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 याकड्यावरती. शांत क्रिकेट चालू आहे, अगदी थंडी वाढली आहे, आणि अशा वेळेस अगदी ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देऊ लागले, आणि अशा वेळेस मेरिटनुसार क्रिकेट मात्र खेळतात माहुल गावच्या बाजूने मंगेश आणि कल्पेश. अजित राईट अमोर द विकेट, हा वेगवान चेंडू बाहेरची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनला फंबल झालं, परंतु चांगली फिल्डिंग, कमिटमेंट फार महत्वाची, आणि ती कमिटमेंट दाखवली 100% योगदान. इथे सिंगल कम्प्लीट करतोय मंगेश, आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक इथे पहिलं संपुष्टात आलं, आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 7 याकड्यावरती. एक षटकाचा खेळ इथे संपलाय. अगदी सचिन रनआउटच्या स्वरूपात एक धाव संख्येवरती बाद झाले. 7 धावा धाव फलकावरती आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतंय, कारण मी म्हणेन आजच्या या रात्रीमध्ये सगळे तुल्यबळ संघ. अगदी जरी ही खेळपट्टी गोलंदाजांना साथ देऊ लागली तरी मी म्हणेन एकादमध्ये एक दोन षटकार आपल्याला पाहायला मिळतात, चौकार पाहायला मिळतात, विकेट देखील पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. चला स्पीडअप करायचंय, 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. बॉलिंग मार्कवरती आता बदल केला जाईल. वावलोली गावाकडून बॉलिंग मार्कवरती येतोय. हिरेन मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय. अगदी मगाशीचा आपण उल्लेख केला की तमनात रजनीमध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे थाकले होते, त्यामध्ये माहुलगाव टीम मात्र पुढे सरकले होते आणि चॅम्पियनचा किताब त्याने पटकावला होता. आता मात्र भूषण पाटीलवरती मी म्हणेन ती महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल, कारण आपल्या टीमला जर पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला कॅप्टन इनिंग पेस्ट करावी लागेल, कारण इथे लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, आणि अशामध्ये भूषण पाटीलवरती भरपूर जिम्मेदारी असेल या मॅचमध्ये. बॉलिंग मार्कवरती तयार होईल हिरेन.
पहिला चेंडू खोलवर टप्प्यात भूषण पाटील त्या ठिकाणी लॉन्ग ऑफला आहे, इथे मिळेल फक्त सिंगल. दुसरा धाव संख्येचा प्रयत्न चपलायने आणि ही ते दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. एक चांगलं क्रिकेट, स्टँडर्ड क्रिकेट, ज्या वेळेस तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही त्यावेळेस तुम्ही सिंगल डबलला कॉन्सन्ट्रेट करा. अगदी धाव फलक पुढे सरसावट ठेवा, हलट ठेवा आणि एखादा मध्ये खराब चेंडू भेटला तर त्याच्यावरती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करा. एक चांगलं क्रिकेट माहुलगाव टीमच्या बाजूने चालू आहे. दोन धाव संख्येच्या मदतीने 9 वरती जाऊन पोहोचलाय माहुलगाव. रिवर्स अटेम करायचा होता मंगेशला, इथे अपयश येतोय. आणखी एक निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. तर करण या ठिकाणी आलेत, मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच हा फटका मात्र चांगला आहे त्या ठिकाणी भूषण पाटील, तो मात्र या चेंडूवरती पोहोचू शकला नाही आणि हा येतोय या स्कोर कार्डला संजीवन देणारा षटकार. थँक्यू सुमित इलेव्हन माहुलगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये नितीन दादा इलेव्हन तुर्बे अशी विद्यमान लढत. हा षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने 15 धावा दहा फलकावरती. रिवर्स अटेम करायचा होता, इथे चेंडू आणि फळीचा फारसा चांगला संपर्क पाहायला मिळत नाही. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटची संधी निर्माण झाली, परंतु बॅट्समन अगदी मी म्हणेन आपली जागा मिळवण्यासाठी धावपळ करतोय, प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला मी म्हणेन यश आलं. इथे पॉपिंग क्रीजमध्ये बॅट्समन सुरक्षितरित्या परतलाय, परंतु धाव फलकावरती कोणताही बदल पाहायला मिळत नाही. 15 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण इथे तुम्हाला टॉस तुम्ही जिंकले, तुम्हाला टार्गेट सेट करायचंय. कारण टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय माहुलगाव टीमचा आहे. लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर, कोणती धाव इथे मिळणार नाही. 15 धाव संख्येवरती आता मी म्हणेन धाव फलक अडकले, पुढे न्यावं लागेल. 11 फटके खेळावं लागतील, सेन्सेबल क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल आणि त्या दृष्टीने मी म्हणेन मंगेश चांगली इनिंग मात्र पेश करतो या पहिल्या इनिंग मध्ये. राहुलजी शिंदे आणि विनोदजी पवार साहेबांकडून इथे पारितोषिक आलंय, 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. विकेट हॅट्रिक साठी ते पारितोषिक आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक इथे स्वागत. इथे फलंदाज मात्र बाद होतोय मंगेश वैती. थँक्यू. अगदी कर्जत टेनिस क्रिकेटमधली ही तिसरी रजनी स्पर्धा, अगदी तमणातपासून सुरुवात झाली, त्यानंतर दामदची रजनी स्पर्धा आणि त्यानंतर वाहुलीकरांची ही रजनी स्पर्धा. दिमागदार आणि देखणं आयोजन. अगदी आपण स्टेजचा उल्लेख केला की अगदी शामियाना उभारलाय, लखलखता भव्य दिव्य व्यासपीठ, सुसज्ज असं मैदान, फ्लड लाईट्स भरपूर चांगल्या आहेत आणि त्यामध्ये मी म्हणेन एक खास आकर्षण मॅन ऑफ द सिरीजची बाईक, स्वप्नातली बाईक. आणि समीरजी सोमणे यांनी सांगितलं की ती बाईक मात्र जो ग्रामीण लेवलचा सर्वोत्कृष्ट प्लेअर असेल, खेळाडू असेल, त्याला मात्र ती देण्यात येईल. पंचांचा निर्णय इथे येतोय. बॅटिंग पॉवर प्ले, पहिल्या 4 षटकामध्ये तुम्ही कधीही बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करू शकता आणि तो मात्र इथे घेण्यात आलाय. बॅटिंगसाठी जातोय मंगेश वैदीच्या जागेवरती, 4th क्रमांकावरती. कल्पेश माहुलकर, कडक नावाने भरपूर प्रसिद्ध असलेला खेळाडू, तो मात्र बॅटिंगसाठी जातोय 4th क्रमांकावरती. आता मी म्हणेन मिडल ऑर्डरमध्ये एखादी चांगली पार्टनरशिपची गरज असेल, कारण जी सुरुवात तुम्ही केली आहे, मंगेशने चांगली सुरुवात करून दिली टीमसाठी, त्या सुरुवातीचं सातत्य तुम्हाला टिकवावं लागेल. बॉलिंग मार्कवरती येतोय हेमन, कॉमेंटरी बॉक्सकडून तिसरं षटक. पिटूज हे षटक असेल. बॅटिंग पॉवर प्ले, 3 सीमारक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे एलिव्हेशन किती मिळालंय. मिड विकेटला मात्र खेळाडू येतोय भूषण पाटील आणि तो मात्र ही झेल टिपतोय, आणखी एक विकेट मिळवतोय टीम तुर्बे.
थँक्यू. या अगदी मैदानावरती क्रीडानगरीमध्ये नितीनदादा पाटील जे संघाचे संघमालक आहेत तुरब्याचे, ते अगदी मनोमुरमात क्रिकेटचा आनंद घेतात. आणि त्यांच्या समवेत मान्यश्री योगेशजी जुनगरे आणि कल्पेशजी पाटील यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पहिली विकेट मिळवतोय हेमन आपल्या पहिल्या चेंडूवरती. फटका मात्र आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार होईल, सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा चौकार. थँक्यू. कल्पेश माहुलकर दाखवतोय की जरी मी म्हणेन मागच्या 3 मॅचेस मध्ये बॅट्समनला मी म्हणेन थोडीशी अडचण निर्माण झाली असेल शॉर्ट सिलेक्शन मध्ये, परंतु मी मात्र माझा स्वाभाविक खेळ खेळेल आणि तसंच क्रिकेट तो खेळतोय. कल्पेश माहुलकरच्या पहिल्या चेंडू फेस करत असताना मारतोय चौकार आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने 19 धावा दाव फलकावरती येत आहेत. विनोदजी पवार आणि राहुलजी शिंदे साहेबांकडून ज्या झेलसाठी भूषण पाटीलला 200 रुपयाचं पारितोषिक किती आलंय, दोघांचं मनपूर्वक स्वागत. चौकार येतोय 19 धावा दाव फलकावरती माहुलगाव टीमच्या. हा फटका देखील आक्रमक आहे. वाईडिश लॉंगॉनला चेंडू जाते, भूषण पाटील येईल तोपर्यंत इथे मिळतील कल्पेश माहुलकरचा 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे 21 या आकड्यावरती. प्रसादजी भासे डिक्सल यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. 21 धावा दहा फलकावरती चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, कारण खेळपट्टी कुठेतरी गोलंदाजांना साथ देते अशा वेळेस सेन्सिबल क्रिकेट चालू आहे कल्पेशच्या माध्यमातून. फुल टॉस चांगला फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक आहे तो मात्र इथे चुकी करतोय. इथे सिंगल मात्र मिळेल कल्पेश माहुलकरला आणि या सिंगलच्या मदतीने दहा फलक जाऊन पोहोचलोय 22 या आकड्यावरती. कल्पेशला माहिती आहे कारण आपल्याकडून ही चुकी झाली होती, संकटामध्ये आहे टीम, टॉस इथे तुम्ही जिंकलाय, तुम्हाला टार्गेट सेट करायचंय प्रथम बॅटिंग करत असताना. कल्पेश माहुलकर अगदी 4th क्रमांकावरती दाखल झाला, एक चौकार त्याच्या बॅटमधून आणि अशा वेळेस त्याला मात्र जीवनदान. खोलवट टप्प्याचा चेंडू, मिडविकेटला चेंडू येईल, सीमारक्षक आहे, चुकी होत नाही इथे मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे, जाऊन पोहोचतंय 23 या आकड्यावरती. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळते कारण खराब चेंडूची प्रतीक्षा केली जाते, त्याच्यावरती मोठे प्रहार चढवले जातात, चांगल्या चेंडूला सन्मान दिला जातो, अलॉंग द कार्पेट गॅपमध्ये चेंडू ढकलले जातात, सिंगल डबलला वाव दिला जातोय आणि एक चांगलं क्रिकेट, अष्टपैलू दर्जाचं क्रिकेट मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. हेमंत हा देखील आक्रमक फटका, वाईडिश लॉंग ऑफला, आता मात्र क्षेत्ररक्षक चुकी करत नाहीये आणि कल्पेश माहुलकरला परतावं लागतंय पवीलेन मध्ये. आणखी एक विकेट मिळवतोय नितीन दादा 11 तुर्बे संघ. थँक्यू. या झेलसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक येते मान्यश्री विनोदजी शिंदे आणि राहुलजी पवार साहेबांच्या वतीने. अगदी मी म्हणेन तुर्बे टीमवर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी इथे बक्षिसांची खैरात केली जाते. 3 षटकाचा खेळ इथे संपलाय, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावगती जाऊन पोहोचले ते 23 या आकड्यावरती. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्यात, म्हणजे मी म्हणेन एकाही संघाने 50+ स्कोर इथे दाखवला नाही, म्हणजे कुठेतरी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्गवरती आता बदल केला जातोय, नितेश येतोय, अजित येतोय बॉलिंग मार्गवरती. वैयक्तिक कोट्यामधील हे दुसरं षटक असेल, पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्येचं षटक टाकलं होतं, 1 विकेट त्याने मिळवली होती, अशीच कामगिरी त्याला या षटकामध्ये करावी लागेल. अजूनही मी म्हणेन 2 षटकाचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र कुठेतरी धावगती वाढवावी लागेल टीम माहुलगावसाठी. स्ट्रायकर एंडला बॅट्समन,
महेश आणि नितेशची ही जोडी आपल्याला माहुल गाव टीम साठी पाहायला मिळते. 23 धावा दहा फलकावरती नितेश टायकर एंडला पाहायला मिळतोय अजितच्या विरोधात. हा फटका भरपूर चांगला आहे, डीप कव्हरला सीमारक्षक आहे. तिथे थोडस फंबल झालं परंतु इथे फक्त मिळेल सिंगल आणि सिंगल वरतीच मी म्हणेन समाधान मानावं लागेल. टाळ्या देखील वाजवल्या जातात या फिल्डिंगसाठी. एक धाव संख्येच्या मदतीने दहा फलक जाऊन पोहोचलाय ते 24 या आकड्यावरती. प्रत्येक विकेटसाठी इथे 200 रुपयाचं पारितोषिक येते विनोदजी शिंदे आणि राहुलजी पवार साहेबांच्या वतीने. पाठीराखे आहेत तुर्बे टीमचे. ज्या ज्या ठिकाणी तुर्बे टीम आपल्याला पाहायला मिळते त्या त्या ठिकाणी विनोदजी शिंदे आणि राहुलजी पवार पोहोचत असतात पाठबळ देण्यासाठी. हा चांगला चेंडू इथे यष्टीरक्षक चुकला आणि चेंडू फरार होईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. येतोय आणखी एक चौकार. थँक्यू. चौकाराच्या मदतीने दहा फलक जाऊन पोहोचलंय ते 28 या आकड्यावरती. आता मात्र एक चांगल्या टोटलकडे वाटचाल केली आहे टीम माहुल गावने, कारण अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. इथून मी म्हणेन एक 40 पर्यंत टोटल जर उभं राहिलं तर मी म्हणेन सेकंड इनिंग मध्ये ते प्रेशराइज करू शकतात अपोजिट टीमला. आणि जो काही निर्णय मी म्हणेन मंगेश वैद्यने घेतला होता त्या निर्णयाला मी म्हणेन अत्याप तरी ते सक्षम ठरलेत. हा देखील चांगला फटका. सीमारक्षक डीप मध्ये आहे, इथे फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने दहा फलक पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचतंय 29 या आकड्यावरती. मागच्या दोन मॅचेसचा आपण विचार केला तर मी म्हणेन अटीतटीच्या मॅचेस पाहायला मिळाल्या. एक कामोटीने जरी मी म्हणेन एकतर्फ विजय संपादित केला तरी उर्वरित मॅचेस भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळाले. आणि ही मॅच तेवढीच महत्त्वाची आहे कारण दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये भरपूर चांगले आहेत. स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला चेंडू जातोय, इथे मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने दहा फलक पुढे जात आहे 30 या आकड्यावरती. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मुंबईमधून दाखल झालेल्या माहुल गाव टीमचं. तमणाच्या रजनीचा पूर्ण विचार केला ती हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. भूषण पाटीलची दोन षटकामध्ये भरपूर चांगली बॅटिंग आणि जसा तो बाद झाला होता तसे मी म्हणेन मॅच मात्र गमावली होती तुर्बे टीमने. परंतु इथे त्याला चांगलं खेळावं लागेल. हा फटका मात्र इथे फसलाय कव्हर पॉईंटला. फिल्डिंग भरपूर चांगली केली जाते आणि इथे आणखी एक धक्का मिळतोय माहुल गावला. थँक्यू. पंचांचा निर्णय अंतिम असेल. आयोजकांची आम्हाला अशी सूचना येते पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम मानला जाईल. इथे 200 रुपयाचं पारितोषिक आलंय विकेटसाठी विनोदजी शिंदे आणि राहुलजी पवार. यस, पंचांनी मात्र इथे थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली. हाईट फॅक्टर इथे तपासला जाईल. अगदी कमरेच्या वरती चेंडू होता की नव्हता हे आता पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी असेल म्हणजे या चेंडूवरती मात्र विकेट असेल टीम माहुल गावच्या बाजूने. महेश मात्र बॅक टू द पवेलियन येतोय. आणखी एक विकेट जाते माहुल गाव टीमची. कुठेतरी आता कमबॅक करतोय तुर्बेचा संघ कारण कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मानस ते ठेवून मैदानात उतरलेत. प्रथम फिल्डिंग करताना कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोक लावण्याचं काम माहुल गाव टीमच्या विरोधामध्ये त्यांना करायचं आहे. सुरुवात चांगली झाली होती प्रत्येक मी म्हणेन फलंदाजांना एक चांगला स्टार्ट मिळाला परंतु त्या स्टार्टला ते कन्वर्ट करू शकले नाही मोठ्या धावसंख्येमध्ये. आणि हे कुठेतरी मी म्हणेन धाव फलकावरती परिणाम देखील देऊ शकतात. एकूण धावा दहा फलकावरती 30. अजित बॉलिंग मार्कवरती पहिल्या चेंडूवरती त्याने चौकाराचा मार्क खाल्ला होता आणि त्यानंतर तो चांगली बॉलिंग करत असताना या चौथ्या षटकामध्ये बॅटिंगसाठी गेलाय. सातव्या क्रमांकावरती सुनील माहुलकर. एक चांगली बॅटिंग करावी लागेल लोअर ऑर्डरमध्ये आता बॅटिंगसाठी तो आलाय.
आघाडीचे सर्व फलंदाज आता तंबूच्या दिशेने आलेत. एक चांगली इनिंग त्यांना आता पेश करावी लागेल. अजित रायडा मोर द विकेट. फुल टॉस. ऑन साइडला फटका मारायचा होता परंतु फटका गेला डीप कव्हरला. ही ते पंचांचा निर्णय येतोय. हा नो चेंडू. नोचा इशारा आला म्हणजे 1+1. यस, पुनश्च थडांबरची मागणी या ठिकाणी करण्यात आलंय. तिसऱ्या पंचांची मागणी पंच दाखवत आहेत. डिसिजन पेंडिंग असेल. tenniscricket.in ची संपूर्ण टीम अगदी भरपूर मेहनत घेत आहेत. ही स्पर्धा अगदी उंच शिखरावरती जाण्याचं मी म्हणेन त्यांचं देखील महत्वपूर्ण योगदान. स्क्रीनवरती आपण पाहतोय, चेक केलं जात आहे. आणि नो, नोचा इशारा इथे आलाय म्हणजे 1+1 आणि नेक्स्ट चेंडूवरती ही फ्रेट असेल. दोन धावसंख्येच्या मदतीने माहुलगाव टीम जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. फ्रेटची संधी असेल फलंदाज स्ट्रायकर एंडला. नितेश अजितने सुरुवात मी म्हणेन अप्रतिम केली होती परंतु त्या सुरुवातीचं सातत्य त्याला आता टिकवता येत नाहीये. 14 षटक प्रगतीपथावर आहे. 32 धावा दाव फलकावरती. जी मी म्हणेन टॉस जिंकून कुठेतरी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. अद्याप तरी मी म्हणेन एक चांगल्या स्थितीमध्ये असताना माहुलगाव. हा चेंडू लोअर फुल टॉस. कव्हर पॉइंटला चेंडू जातोय. डीप मध्ये सीमारक्षक आहे. इथे फक्त मिळेल सिंगल. फंबल झालं आणि ही ती दुसरी धाव देखील चपलाईने कंप्लीट केली जाते. दोन धावसंख्येच्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे. 14 षटक देखील संपण्याचा इशारा पंच दाखवतात म्हणजे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात त्या 34 या आकड्यावरती. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी असेल. कमीत कमी धावा भूषण पाटीलच्या टीमला मी म्हणेन आता द्याव्या लागतील. आणि त्या दृष्टीने त्याच्या अपोजिट जर विचार केला, त्याच्या विरोधामध्ये जर विचार केला, तर जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस मात्र पुढे ठेवून धावावं लागेल ते माहुलगाव टीमला. या सेकंड लास्ट ओव्हर मध्ये काय घडतंय हे ऐकण्यापूर्वी आपण वळूया रॉनी डिझे. कॉमेंटरी बॉक्स मध्ये आम्हाला एक चावी सापडले. ज्याचे कोणाचे असेल ते प्लीज आपण ओळख पडून घेऊन जावं. 5व्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती येतोय. नितीनजी पाटील 11 तुर्बे टीमच्या बाजूने. विकी स्लॉगरचे षटक असेल आणि कमीत कमी धावसंख्येचं षटक टाकावं लागेल कारण ही खेळपट्टी अगदी मी म्हणेन गोलंदाजांना साथ देणारी आहे. तुम्हाला विचारपूर्वक चेंडू मारावे लागतील. सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल. मेरिटनुसार क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल कारण एखादा मी म्हणेन मिस टायमिंग फटका तुमची विकेट देखील मिळून देऊ शकतो गोलंदाजाला. आणि त्या दृष्टीने आता प्लॅनिंग करून माहुलगाव टीमला पुढे जावं लागेल. बॉलिंगसाठी येते विकी. स्ट्रायकर एंडला बॅट्समन असेल सुनील माहुलकर. फटका मात्र चांगला. बॅकफुटला जाऊन स्ट्रोकसाठी जागा बनवली. डीप कव्हरला सीमारक्षक आहे. तिथे फक्त मिळेल सिंगल.
आणि सिंगल वरती तिथे समाधान मानावं लागेल. सिंगलच्या मदतीने 10 फलक पुढे जाईल 35 या आकड्यावरती. हे मगाचीच उल्लेख केला की सेन्सिबल क्रिकेट माहुलगाव टीमच्या बाजूने चालू आहे, कारण व्यावसायिक खेळाडूंचा भरपूर भरणा दोन्ही टीममध्ये आहे. चांगल्या चेंडूची ते प्रतीक्षा करतात, त्या चेंडूला गॅपमध्ये ढकलतात, सिंगल डबल महत्त्व ते देतात, खराब चेंडूचे प्रतीक्षा करून त्याच्यावरती मोठे प्रहार चढवतात. एक चांगलं क्रिकेट या पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेक जिंकून जो काही निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा, मी म्हणेन अद्याप तरी त्यांच्या बाजूने तो चुकलाय. विकी राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर. इथे रनआउटची संधी आणि इथे फलंदाज होतोय बात सुनील माहुलकर. प्रत्येक विकेटसाठी इथे 200 रुपयाचं पारितोषिक मान्यश्री विनोदजी शिंदे आणि त्याचबरोबरीने मान्यश्री राहुलजी पवार साहेबांच्या वतीने हे प्रेम आहे तुर्बे टीमवरचं, अगदी खंबीर पाठी राखे आणि त्यांच्यावरचं असलेलं प्रेम मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक गोलंदाजासाठी त्यांनी पारितोषिक लावलंय, प्रत्येक षटकारासाठी ते नक्कीच सेकंड इनिंगमध्ये पारितोषिक लावतील 200 रुपयाचं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बॅटिंगसाठी जातोय विकी माहुलकर. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू 3-3 सीमा रक्षकांना चकावतोय. इथे पंच आमच्याकडे निश्चितच वळतील. हा चेंडू आहे वाईट, म्हणजे 1+1 अशा दोन धावा मिळतात. दोन धाव संख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 37 या आकड्यावरती. 37 धावा धाव फलकावरती माहुलगाव टीमच्या. भूषण पाटील विचार करत असेल, कारण मी म्हणेन लो स्कोरिंग मॅच आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहिल्यात. इथून त्याला एक चांगली कामगिरी बजवावी लागेल सेकंड इनिंगमध्ये. हा देखील चांगला चेंडू, यष्टीरक्षकाने संपूर्ण समर्पण दिलं परंतु त्याच्या हाताला चेंडू लागला नाही. हा चेंडू यष्ट्यांच्या मागे गेला. इथे मिळते सिंगल, लेग बायची सिंगल असावी आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जात आहे 38 या आकड्यावरती. बॉलिंग चांगली केली जाते या षटकामध्ये, कुठेतरी शतरक्षकांनी साथ देणं गरजेचं असतं आणि ती साथ आता मी म्हणेन विकेला जर मिळाली तर तो मात्र चांगली बॉलिंग दाखवतो या शेवटच्या षटकामध्ये. 38 लोवरफुल टॉस अपील केली जाते, मिसिंग द ऑफ स्टंप पंच दाखवत आहेत. इथे सिंगल कंप्लीट, दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. इथे दुसरी धाव मिळणार नाही, रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. फलंदाज इथे बाद होईल नितेश कोहली. थँक्यू. रॉनी डिजनचं मनपूर्वक स्वागत, कारण त्यांनी त्यांच्यावरतीच गीत वाजवलं. बॅटिंगसाठी जातोय मनीष माहुलकर जातोय बॅटिंगसाठी. विकीने मी म्हणेन आता कमबॅक करून दिलंय, चांगलं षटक तो टाकतोय. आणखी एक फटका मात्र इथे फसलाय भूषण पाटील, त्या चेंडूखाली येतोय आणि तो मात्र इथे चुकी करणार नाही. आणखी एक सफलता मिळते तुर्बे टीमला. थँक्यू थँक्यू. बॅटिंगसाठी जातोय गणेश पाटील. चांगली बॉलिंग करत असताना विकी आपल्याला या शेवटच्या षटकामध्ये धाव फलक जाऊन पोहोचलंय 39. शॉर्ट पिच चेंडू, अखूट टप्प्याचा चेंडू होता. इथे पंच मात्र आमच्याकडे वळतील. हा चेंडू आहे वाईट, एक धाव जोडली जाईल. एक धाव संख्येच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलंय
40 या आकड्यावरती फाईट करणे इतपत मी म्हणेन. आता ऊर्जा निर्माण झाली असेल टीम माहुलगाव साठी. गोलंदाजांना साथ देणारी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. विकी पुणोश येतोय तयार बॉलिंग मार्क वरती. हा पुढे सरसावून सफल झाले होते चेंडू आणि फळीचा इथे कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. इथे रनआउट स्ट्रायकर एंडला मात्र रनआउटची विकेट मिळेल. इथे या चेंडूवरती कोणती धाव मिळत नाहीये. धाव फलक तिथे स्थिरावलंय. चार षटक पाच षटकांच्या समाप्तीनंतर 40 या आकड्यावरती. आता विजयासाठी गरज असेल नितीन दादा पाटील 11 तुर्बे टीमला. 30 चेंडू मध्ये 41 धाव संख्येची. थँक्यू. आता 30 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 41 धाव संख्येची. परंतु या धावा बनवल्या जातील भूषण पाटीलच्या माध्यमातून की या धावा रोखल्या जातील माहुलगाव टीमच्या बाजूने. या आपण ऐकूया दीपकजी पाटील यांचा आवाज. थँक्यू. हॅलो. थँक्यू सो मच मयूर. चौथी लढत आहे पहिल्या फेरीमधील. च्या लढतीकडे मात्र साऱ्यांचंच लक्ष लागलंय. माहुलगाव की तुर्बे आणि हे डिसाईड होणार आहे आता मात्र सेकंड इनिंगच्या खेळानंतर. यावर्षी तमनाथ नाईट स्पर्धेमध्ये ही लढत झाली होती अगदी याच महिन्यामध्ये 16 फेब्रुवारीला. त्यावेळेस मात्र तुर्बेसारख्या बलाढ्य टीमला मात्र नमवलं होतं भूषण पाटीलच्या खेळीनंतर. अगदी विजयाच्या समीप नेलं होतं आणि तदनंतर मात्र पराभव पत्करावा लागला होता भूषण बाद झाल्यानंतर. ही नक्कीच आठवण आहे कर्जतमधली. परंतु या मॅचमध्ये मात्र 6व्याच परतफेड केली जाणार का. 41 धावांचं टार्गेट आहे आणि हे खेळपट्टीचा विचार केला तर हे चांगलं टार्गेट आहे. म्हणजे अगदी 40 धावा 80 धावा असल्यासारखे आहेत असंच आपण म्हणूया. परंतु त्यासाठी मात्र सक्षम असे बॅट्समन सुद्धा आज तुर्बेच्या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतात. भूषण आतमध्ये जातोय. एक यशस्वी संघनायक म्हणून त्याची ओळख आहे. इथे संघाला आज मात्र विजय मिळवून देणार का. 41 धावांचं टार्गेट म्हटलं की 8 सरासरीनं आसपास सरासरीनं तुम्हाला चालावं लागणार आहे. तसं पाहायला गेलं तर 40-41 धावा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये काहीही नाही आहेत. परंतु खेळपट्टी अशी रंग दाखवते आणि अगदी पहिल्या मॅचपासून मग जी झालेली पहिली सेमीफायनलची मॅच असेल वाशिवली आणि उमरोली या दोन संघादरम्यान तदनंतरची आपण पहिली मॅच पाहिली आजच्या लॉटशी ती तर दर्जेदार मॅच पाहायला मिळाली होती ट्रॉम्बे कोळीवाडा आणि टेंभिवली. जी लढत मात्र अगदी लास्ट बॉलवर गेली होती सगळ्याच लढतीनं. आज मात्र तमाम क्रीडा रसिकांना आज कर्जतवासियांना मात्र आनंद दिलाय. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज सातत्यानं पाहायला मिळतात आणि हे आज पुन्हा एकदा क्रिकेटनं दाखवून दिलंय. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. तर 41 धावांचं टार्गेट आहे. भूषण पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. एक प्रतित यश व्यावसायिक खेळाडू गतवर्षीची 10 PL स्पर्धा जिंकणारा कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. यश बिस्या लायन्स या संघाकडून खेळत असताना मात्र आपल्या टीमला विजेतेपद मिळवून दिलं होतं दुबई कतार येथे जाऊन. आणि नंतर मात्र
साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष या खेळाडूकडे गेलं. याही वर्षी टेनपीएल स्पर्धा अगदी काही दिवसांवर आले, तिथे पुन्हा एकदा तो पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र टेनपीएल जाता जाता कर्जत नगरीमधील ही मानांकित स्पर्धा कोण जिंकणार याकडे मात्र साऱ्यांचं लक्ष लागलंय. सचिन काटकर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर, भूषण स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पाहायला गेलं तर फिल्डरनं फ्लातून प्रयत्न केला होता, पहिलाच बॉल ऑफ ड्राईव्ह केला होता, परंतु वाडी स्ट्रॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र फिल्डर होता. कमालीचे प्रयत्न केले जातात. कारण असंच आहे, माहुलगाव संघासाठी मात्र जो माहुलगावच्या विजयामध्ये अडथळा असेल तो भूषण, त्यामुळे भूषणच्या विकेटसाठी आता मात्र कट रचले जातील. काहीही झालं तरी ही विकेट पाहिजे, अशाच नेटानं मात्र ही लढत खेळली जाईल. भूषण पाटील आणि रितेश, रितेश आता मात्र स्ट्राईक एंडला जाईल. पहिल्या सिंगल धाबेनं मात्र श्रीगणेश होतोय नितीन दादा पाटील इलेव्हन तुर्भे संघाचा. लाईट्समन आमचे इरफान यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर यायचं आहे. लाईट्समन, यावेळचा बॉल क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु सर्कलमध्येच आहे त्यामुळे मिळेल. इथे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, ओव्हर थ्रो झालाय. बराचसा ड्रामा पाहायला मिळालाय या बॉलवर. पहिल्यांदा मिसप्रिंट झाली होती, तदनंतर मात्र थ्रो चुकीचा आला, त्यानंतर पुन्हा एकदा पाहायला गेलं तर धावची धोण्याची शक्यता सुद्धा होती, परंतु ती आता मात्र मावळले. सचिन काटकर चा हा बॉल मात्र जाईल निर्धाव. पहिलं षटक आपण पाहतोय, पॉवर प्लेचं षटक आहे. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे, दोन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, तब्बल 9 क्षेत्ररक्षक तुम्हाला दिसतील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. एक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. यावेळचा बॉल लढव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. एक खेळपट्टीनं आज मात्र संपूर्ण रात्रीमध्ये रंग दाखवलेत. कधी बॉल तुम्हाला अचानकपणे बाउन्स होताना पाहायला मिळतोय, कधी बॉल इन स्विंग होतोय, आउट स्विंग होतोय, खाली राहतोय, त्यामुळं बॅटिंग करणं फार कठीण जातंय त्या खेळपट्टीवर. परंतु संघर्ष तर करावाच लागेल तुर्भे संघाला या धावा जमवण्यासाठी. ओव्हर द विकेट ना खूप चांगला स्ट्रोक, परंतु फिल्डर आहे मागे, इथे मात्र जेलला जातोय. पहिला विकेटचं पतन होईल तुर्भे संघाला लागलेला हा पहिला झटका. 1 या धावसंख्येवर रितेश मात्र बाद होतोय तो 0 वर. पहिला धक्का मात्र तुर्भे संघाला सोसावा लागतोय. 1 धाव असताना पहिल्याच बॉलवर भूषणच्या माध्यमातून ही धाव जरूर पाहायला मिळाली होती, आणि तदनंतर मात्र रितेश जवळजवळ 3 बॉल निर्धाव खेळून बाद सुद्धा झालाय. नवीन बॅट्समन नमित येतोय, व्हेरी टॅलेंटेड यंगस्टर तुर्भे संघाचा. आडव्या बॅटने यावेळेस मात्र पुलचा फटका, डीप मिड विकेटला मात्र फिल्डर आहे भूषण, मात्र अगदी सावधानतेनं त्याला माहिती आता मात्र ही मॅच कशी पुढे न्यायची. सिंगलवर जास्त भर दिलाय आणि खालून फटके खेळतोय. हे खास करून वैशिष्ट्य आहे त्याचं, कारण इथे मात्र हवेमधून खेळल्यावर बऱ्याच विकेट्स त्यानं पाहिल्या असतील आज या मैदानावर खेळ पाहत असताना, त्यामुळे त्याला माहिती आपल्या विकेटचं महत्त्व काय. आणि भूषण जर 5 षटकं खेळपट्टीवर राहिला तर त्याला माहिती ही मॅच आपण जिंकून देऊ शकतो, त्यामुळे त्याचं खेळपट्टीवर असणं फार महत्वाचं. दुसरी धाव धाव फलकावर नमित येतोय. या खेळाडून अगदी 3-4 वर्षाच्या कालावधी मात्र साऱ्यांनाच प्रभावित केलंय. एक दर्जेदार बॅट्समन म्हणून उदयास जरूर आलाय तुर्भे संघाचा, व्हेरी टॅलेंटेड यंगस्टर. फाईट अमोर द विकेट ना. सचिनचा हा बॉल गरकन फिरून यावेळेस मात्र ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल जातोय निर्धाव, नमित खेळतोय पहिला डॉट बॉल. पहिलं षटक सचिन काटकरचं मात्र फक्त 2 धावा देणारं ठरलंय, त्यामुळे 41 धावा काढत असताना जरी धावफलकावर या धावा कमी वाटत असल्या तरी मैदानामध्ये खेळताना मात्र हा धावांचा डोंगर आहे. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 2 धावा, इथून मात्र येणारी 4 षटकं आणि गरज असेल 39 धावांची. बॅटिंग करण्याचा निर्णय जो माहुलगाव संघानं घेतला तो अगदी योग्य होता. या खेळपट्टीचा त्यांनी बराचसा अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांना सुद्धा कळून चुकलं की धावा चेसिंग करणं फार कठीण होतंय, त्यामुळं
टॉस जिंकून लगेच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. इथे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल ते भूषण पाटीलवर. भूषण पाटील ही मॅच कुठपर्यंत घेऊन जाणार, कशा पद्धतीनं संयमी खेळी करणार की आक्रमकपणानं मात्र ही मॅच पुढे नेणार. भूषणचा खेळ पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मित्र मंडळींना प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या भोवती एकवटलाय. मोठा चाहता वर्ग या खेळाडूचा आहे. नेक्स्ट मॅच असेल ट्रॉम्बे कोळीवाडा आणि जयरमन कामोटे, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच यायचंय. ट्रॉम्बे कोळीवाडा आणि जयरमन कामोटे. तर पहिल्या षटकामध्ये आल्या दोन धाबा कल्पेश माहुलकर यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय कल्पेश माहुलकरला, अर्थातच कडक. कडक या टोपण नावानं हा खेळाडू मात्र प्रसिद्ध आहे. इथे पाहावी लागेल त्याची गोलंदाजी कशा पद्धतीने होते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. भूषण पाटील थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र खाली राहतोय. कल्पेशचा पहिला बॉल निर्धाव जातोय. कठीण आहे खेळपट्टीवर खेळणं हे मात्र कळून चुकले आता मात्र भूषणला. जर्मन कामोटे संघाच्या संघनायकाला विनंती करण्यात येते, आपण सुद्धा या प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन आलाय. इथे मात्र फटका फसलाय आणि आता मात्र काळजाचा ठोका चुकला असेल तो तुर्बे संघाच्या पाठीराख्यांचा. इट्स अ बिग विकेट फॉर टीम माहुलगाव. मोठा मासा आता मात्र गळाला सापडलाय. भूषण पाटील इथे मात्र दोन धाबा काढून निराश मानेनं तंबूकडे. जय हनुमान कामोटे संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी यायचंय. तर कल्पेश माहुलकर पहिले दोनही बॉल निर्धाव काढतोय आपल्या पहिल्या षटकामधील, परंतु ही फार मोठी महत्वपूर्ण सफलता मी तर म्हणेन त्याने मिळवले. भूषण पाटील एक दर्जेदार बॅट्समन यावेळेस मात्र बाद होतोय. नवीन बॅट्समन आतमध्ये जातोय तो ऋषी, नमित आणि ऋषी ही जोडी आता मात्र तुर्वे संघासाठी किती धावांचं योगदान देते हेच आता पाहावं लागेल. स्ट्रगल करावं लागेल, संघर्ष तर करावाच लागेल, अगदी सावधानतेनं खेळावं लागतं या खेळपट्टीवर. हे अगदी पहिल्या मॅचपासून आम्ही सामने पाहत आलो, त्यामुळं नमूद करावेसं वाटतं. ज्या पद्धतीनं गोलंदाजांचं वर्चस्व राहिलंय, कल्पेश माहुलकर पुन्हा एकदा सज्ज होईल. ओवर द विकेट न इथे फटका फसलाय, बॉल जातोय शॉर्ट फाईन लेगला, एक रन त्या ठिकाणी कंप्लीट. सिंगल रन न मात्र धावसंख्या तुर्वे टीमची पुढे जाईल. तीन धाबा धावफलकावर. एक एक धावेसाठी मात्र किती संघर्ष करावा लागतोय या खेळपट्टीवर गेलं की आपोआप टेन्शन येतं तो बॅट्समनवर. तर टॉस जिंकलाय ट्रॉम्बे कोळीवाडा संघानं. जो काही निर्णय असेल लगेच मॅच संपल्या संपल्या अंमलबजावणी करायची आहे. चार ओव्हरची मॅच असेल सेकंड राऊंडची. खूप चांगली गोलंदाजी करतो यावेळेचा हा फटका मात्र हवेमध्ये झेलला जातोय अगदी सीमारेषेलगत. इथे थोडस टायमिंग चुकलं, चांगला प्रयत्न केला गेला होता त्या ठिकाणी, परंतु इथे तिसरी विकेट तुर्बे संघ गमावतोय. बॅट्समन आउट. इथे मात्र तिसरी विकेट गमावलोय. ऋषी शून्यावर बाद होतोय आणि मैदानाच्या आतमध्ये किशोर दाखल होतोय. या खेळाडूकडे क्षमता आहे, हा खेळाडू काही करू शकतो. बऱ्याचशा इनिंग पहाल गेलं तर तुर्बे संघासाठी मात्र
चित्तथरारक विजय या खेळाडूने मिळवून दिलेत. त्यामुळं किशोर जर खेळपट्टीवर उभा राहिला तर तुर्भे संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. पाचव्या क्रमांकावर दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला नमित अतिशय गुणवत्ता आहे नमितमध्ये, परंतु इथे ज्या पद्धतीनं गोलंदाजी होते लाजवाब कामगिरी केले कल्पेश माहुलकर, अगदी कडक गोलंदाजी पाहायला मिळते. राईट अमोर द विकेट न रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न सुद्धा असफल. काय गोलंदाजी केले, 58 स्पीड न मात्र पहिल्यांदा सचिन काटकर आणि आता मात्र कडक कल्पेश माहुलकर. धाव दिली ती फक्त एकच धाव, दोन षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर फक्त 3 धावा पाहायला मिळतात. 41 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये, त्यामुळे येणारी 3 षटकं आणि अजूनही गरज असेल ती 38 धावांची. अफलातून स्पेल पाहायला मिळाला कडकनं, मात्र दोन महत्वपूर्ण सफलता मिळवल्या, खास करून भूषण पाटील आणि नुकताच बाद झालेला ऋषी. आणि धाव दिली ती एकच धाव, जी एक धाव मिळाली त्या धावेवर सुद्धा कॅच होती हवेमध्ये काही वेळ, त्यामुळं बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. इथे मात्र तुर्भे संघानं थोडासा आत्मविश्वास दाखवलाय बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा, आणि इच्छा कॉन्फिडन्सनं मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. बॅटिंग पॉवर प्ले आता मात्र ठरवणार ही मॅच मात्र कोणत्या दिशेनं जाणार. सामना पाहण्यासाठी बरेचसे पनवेलमधून समर्थक या ठिकाणी उपस्थित झालेत, कामोटे संघाचे समर्थक त्याचप्रमाणे तुर्भे संघाचे. सगळ्यांचा मी मनापासून स्वागत करतोय, खास करून या तुर्भे संघाचे पुरस्कर्ते नितीनदा पाटील, त्याचप्रमाणे कल्पेशजी पाटील असतील, योगेशजी जुनगरे असतील, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचा मी मनापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन सज्ज होतोय मनीष माहुलकर. मनीषचा पहिलाच बॉल यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मात्र जेलला जातोय. अजून एक महत्वपूर्ण सफलता यावेळेस मात्र माहुलगाव संघ अर्जित करत असताना किशोरला मात्र आल्या पावली माघारी फिरावं लागतंय शून्यावर बाद. पहिल्या 13 चेंडूंमध्ये तब्बल 4 फलंदाज बाद झालेत आणि धावा दिल्यात त्या माहुलगाव संघानं फक्त 3. धावसंख्या मात्र पुढे जाण्याचं नाव काढत नाहीये. इथे मात्र सारं काही विसरून तुर्भे संघाला चांगला खेळ करावा लागेल. फॉरगेटिंग इज अ नॉट, जे काही झालं हे विसरून आता मात्र तुम्हाला चालावं लागेल. भूतकाळ काहीही असू द्याव, परंतु भविष्य काळ मात्र आपलाच आहे. घडायचं आणि लढायचं या उक्तीप्रमाणे संघर्ष करावा लागेल, परंतु हा संघर्ष मात्र दिसत नाहीये. तुर्भे संघ एका पाठोपाठ एक आता मात्र विकेट गमावतात. स्टेप आउट केलं होतं, बॅटची कडा घेतली, यष्टी रक्षकानं घेतलेला एक सुंदर झेल आणि नमित सुद्धा बाद होतोय. पहिले टॉप ऑर्डर 5 बॅट्समन यावेळेस मात्र तंबूमध्ये दाखल. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे पाच फलंदाज बाद झालेत, आता मात्र अडचणीत सापडलाय तुर्भे संघ यावेळेस मात्र मैदानामध्ये. एका पाठोपाठ एक बॅट्समन आता मात्र फक्त हजेरी लावतात मैदानामध्ये आणि लगेचच वापस सुद्धा येतात. पहिल्यांदा भूषण पाटील आपण पाहिलं, रितेश, नमित, ऋषी, किशोर सगळे बॅट्समन आउट झालेत आणि आता मात्र विकी पाटील आणि रोशन ही जोडी. एखादं चांगलं षटक तुर्भे संघासाठी पुन्हा एकदा नवसंजीवनी देणारं जर ठरलं तर या मॅचमध्ये कमबॅक अजूनही करता येऊ शकतं. इथे मात्र हा फटका हवेमध्ये आहे. 6वा बॅट्समन या वेळेस मात्र माघारी फिरेल. आल्या पावली माघारी आता मात्र फिरवावं लागतंय
ते रोशनला परंतु मनीष माहुलकर मात्र कारनामा केला या क्रीडा नगरीवर विकेट हॅट्रिक नोंदवली जाते ग्रेट बॉलिंग दुसरा फलंदाज दीड दिवसाचा गणपती नको अनंत चतुर्थी गौरी धामाला म्हणजे 36 धावांची गरज कारण वेदांत सांभाळे सर काही बन ते इथे 6वा विकेट गमावलाय तुर्भे संघानं आता मात्र दयनीय अवस्था पाहायला मिळते या मॅच मध्ये भूषण ज्याच्यावर मात्र बराचसा निर्भर असतो हा संघ भूषण बाद झाल्यानंतर मात्र एकापाठोपाठ एक सगळेच बॅट्समन फक्त आपली प्रेसन्स ही दाखवतात मैदानामध्ये आणि लगेचच माघारी सुद्धा येतात मनीष माहुलकरनं कारनामा केला विकेट हॅट्रिक नोंदवली जाते या मॅच मध्ये नवीन बॅट्समन अजित येतोय विकी पाटील सुद्धा आहे त्याच्या सोबतीला यावेळीचा हा फटका मात्र डीप मिड विकेटला इथे मात्र झेलला जातोय खूप चांगला स्ट्रोक परंतु लगातार 4थी विकेट या ओव्हर मध्ये मनीष माहुलकरच्या नावावर काय दर्जेदार गोलंदाजी होते भेदकता पाहायला मिळते आणि माहुलगाव संघानं मात्र टॉस जिंकून बॅटिंग का घेतली कारण त्यांचा गोलंदाजांवर पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वासानं आता मात्र खेळ करत असताना पाहायला मिळतोय माहुलगाव संघ मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र केबिलवाणी अवस्था पाहायला मिळते नितीन दादा 11 तुर्भे संघाची मनीष माहुलकरनं मात्र पाहायला गेलं तर ही क्रीडा नगरी आता मात्र दणाणून सोडले ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय पहिल्या 4 बॉलमध्ये 4 विकेट्स यावेळचा हा बॉल इथे मात्र 5वी विकेट होणार का प्रयत्न तर चांगला होता परंतु इथे मात्र बाल बचावलाय परंतु वैशिष्ट्य असं आहे त्याच्या गोलंदाजीचं प्रत्येक बॉलवर कुठे ना कुठे झेल उडतोय हे खास करून वैशिष्ट्य राहिले त्यामुळं इथे मात्र एखादं पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्या होत्या सिंगल दुसऱ्या ओव्हरमध्ये 1 सिंगल आली होती यावेळचा हा फटका मात्र कव्हर्सला जातोय सिंगलच मिळेल सिंगल धाब्यानं मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल हे सिंगल सिंगल अगदी पहिल्यापासून सुरुवात केली असती तर नक्कीच पुढे पुढे जाता आलं असतं परंतु सगळ्याच बॅट्समननी मात्र बेजबाबदारपणे फटके खेळले आणि त्याचेच परिणाम इथे मात्र तुर्भे संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा धावा फलकावर चौथं षटक यावेळेस गोलंदाजी मार्कवर येतोय माहुलगाव संघाकडून महेश मांडवकर एकापेक्षा एक दर्जेदार गोलंदाज या टीममध्ये आहेत तमनाथ नाईट स्पर्धा या संघानं जिंकली आणि तिथे गोलंदाजांची दहशत आम्ही पाहिली होती तर महेश मांडवकर आलाय गोलंदाजीसाठी यावेळचा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय निर्धाव चेंडूची सांगता प्रत्येक चेंडूनं इथे मात्र नाकीनं वाढलाय तुर्भे संघाच्या बऱ्याच वेळा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतात बरेचसे पॅचेस आपण पाहतोय खेळपट्टीवर आणि अगदी त्या क्षेत्रामध्ये बॉल पडल्यानंतर फार कठीण होऊन जातो बॅट्समनला खेळणं आणि म्हणूनच सगळ्या मॅचेस आज लो स्कोरिंग पाहायला मिळाले इथे मात्र विकेटच्या आसपासच बॉल घरंगळत राहिला 1 रन तर मिळाली धावसंख्या मात्र 1 पुढे जाईल सहा धावा धावफलकावर आतापर्यंत या मॅचमध्ये 41 धावा करायच्या आहेत परंतु इथे अजूनही एकही मोठा फटका तुर्भे टीमसाठी आलेला नाही आहे एकही चौकार नाही एकही षटकार नाही प्रत्येक धावेसाठी मात्र संघर्ष
यावेळचा हा फटका स्वीट पॅट ऑफ साऊंड चेंडू अगदी बॅटच्या मधोमध भिरकावून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. उम्मीद सोडलेली नाहीये, आशेचा किरण अजूनही जिवंत आहे. इथे मात्र येतोय षटकार. नवव्या क्रमांकाचा बॅट्समन तुर्बे संघाचा षटकार मारतोय. फलंदाजी किती खोलवर आहे हे जणू पाहायला मिळते. अगदी पाहायला गेलं तर 11 च्या 11 बॅट्समन आहेत, परंतु या खेळपट्टीनं मात्र सगळ्या बॅट्समनला, मगाशी कासारवडवली संघाचा दिग्गज खेळाडू अयुब शेख जो 12 चेंडू निर्धाव खेळला, डोक्यावर हात देत तो सुद्धा घरी गेला. तो सुद्धा म्हणत असेल की हे त्याच्या कारकिर्दीतलं सगळ्यात त्याची खराब इनिंग असेल. इथे मात्र 2 रन्स मात्र मिळाल्या तुर्बे संघाला. 2 धावेनं धावसंख्या पुढे जाते. 14 धावा धावफलकावर महेश मांडवकरचं हे षटक. या षटकामध्ये जरूर धावा पाहायला मिळाल्या, परंतु इथून मात्र प्रवास कठीण असेल तुर्बे संघाचा. कारण पहिले 3 ओव्हर्स, या 3 ओव्हर्समध्ये बरेचसे निर्धाव चेंडू खेळले गेले आणि त्यामुळेच इथे मात्र संघ बॅकफुटवर पाहायला मिळतोय. यावेळचा हा बॉल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला जाईल. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव मिळेल सिंगल, 1 धाव सिंगल धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 15 वर 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 4 ओव्हरची समाप्ती आणि 15 धावा पाहायला मिळाल्या फक्त धावफलकावर. म्हणजे अजूनही गरज असेल. या मॅचमध्ये फक्त शेवटचं षटक बाकी आहे आणि जिंकण्यासाठी हव्या त्या तब्बल 26 धावा, 26 रिक्वायर्ड, रिमेनिंग ओनली 6 डिलिव्हरीज. त्यामुळं हे अशक्यप्राय असं आव्हान आहे. कारण पहिली मॅच पाहिली असेल तर 24-24 ज्या 24 धावा मात्र डिफेंड केल्या होत्या, 25 धावा डिफेंड केल्या होत्या वाशिवली संघानं. त्यामुळे या खेळपट्टीवर धावा काढणं किती कठीण आहे हेच जणू सांगून जातोय. गोलंदाजांचं वर्चस्व फार कमी स्पर्धांमध्ये पाहायला मिळते, कारण आजकाल गोलंदाजांची कत्तल केली जाते, परंतु जे गोलंदाज असतील ते मात्र थँक्स म्हणत असतील या खेळपट्टीला. मनीषचा हा बॉल हुक केलाय, फाईन लेगच्या वरतून मारलाय. इथे मात्र पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं अजूनही पाहायला गेलं तर या मॅच मध्ये जिवंत आहे तुर्बे संघ. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 याकड्यावर. थँक्यू डीजे. तर रोनीत 9व्या क्रमांकाचा हा बॅट्समन मात्र षटकार मारतोय. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून येतात हे खास करून वैशिष्ट्य त्याच्या खेळाचं. पहिल्याच बॉलवर मनीष माहुलकर, ज्या मनीष माहुलकरनं तब्बल 4 विकेट्स घेतल्या होत्या मागच्या ओव्हरमध्ये, आणि त्याच मनीष माहुलकरला मात्र षटकार. म्हणजे यश आणि अपयश किती क्षणभंगूर आहे पहा. मागच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा देणारा मनीष पहिल्याच बॉलवर 6 धावा देतोय. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतो आणि म्हणूनच की काय या खेळातली रंजकता आस्थागायत आहे. यावेळचा बॉल खडून काढलाय समोरच्या दिशेला, वेगानं बॉल ट्रॅव्हल होतो. इथे मात्र मिसफील्ड, बॉल जाईल सीमा पार, रन्स मिळतील 4. इथे आलाय चौकार आणि अशेचा किरण आता मात्र कुठेतरी जागृत झालाय तो तुर्बे संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 याकड्यावर. येणारे 4 चेंडू आणि गरज आहे अजूनही 16 धावांची. त्यामुळे 2 षटकार आणि 1 चौकार अशा पद्धतीने ही मॅच जिंकता येऊ शकतो. परंतु मनीष माहुलकर मात्र या धावा देणार का? परंतु ज्या पद्धतीनं, ज्या आत्मविश्वासानं मात्र रोनीत मैदानामध्ये लढतोय, त्याचा संघर्ष जो पाहायला मिळतोय तो उल्लेखनीय आहे. यावेळचा हा बॉल गुडघेत टेकून स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल मात्र जाते निर्धाव आणि आता मात्र प्रत्येक बॉल सीमा पार धाडावा लागेल तो रोनीत या बॅट्समनला. कारण येणारे 3 चेंडू आणि गरज असेल या मॅचमध्ये 16 धावांची. मनीष माहुलकरचा हा निर्धाव बॉल आलाय लेफ्ट अम राऊंड विकेटनं. हा
हा फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेमध्ये खेळला. इथे मात्र फिल्डर वेगाने येतोय. पुन्हा एकदा मिस फील्ड. चौकार मिळेल. चार धावा. अजूनही सामना संपलेला नाहीये. येणारे दोन चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 12 धावांची. मितेश कोळी त्या ठिकाणी. दोन चेंडू आणि 12 धावा. अजूनही क्रीडा रसिकांना होप्स असतील जर या बॉलवर षटकार आला तर ही मॅच मात्र लास्ट बॉलला जाईल. रवनीत मात्र प्रयत्न करतोय. यावेळचा हा बॉल मात्र मिस केलाय आणि आता मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल माहुलगाव संघानं. कारण आता मात्र येणारा शेवटचा चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. सामना जिंकायचा असेल तुर्भेज संघाला तर गोलंदाजाच्या चुकीवर आता मात्र निर्भर राहावं लागेल. परंतु एवढ्या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र मनीष माहुलकर कडून चुकी होणं शक्यताच नाहीये. फार कमी शक्यता आहे. मनीष माहुलकर यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटला झेलला जातोय.